सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय. अनेक गावात मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान झालंय. सिल्लोड तालुक्यातील विवगाव, घटाबरी, जळकी, खुल्लोड आणि पांघरी हट्टी, सासूरवाडा, वुडणगाव, अंबई आदी परिसरात सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसलाय. शेतातील पिकांचं नुकसान झालंय, अनेक ओढ्या नाल्यांना पूर आलाय. अशा परिस्थितीत शासनानं उडणगाव व अंबई या दोन्ही महसूल मंडळात त्वरित नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना द्यावे व तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. सिल्लोड तालुका विरगाव, माझं नाव दादाराव ठमाजी वाघ आहे. मी कर्ज पीक कर्ज उचललेले आहे. त्या पीक कर्जाचं ह्या अशी पाणी हिवाळ्यामध्ये पाणी वावरलं तर आम्ही काय करणार? नाही, तुम्ही सत्काळ सरकारानं तात्काळ याची आमची इन्क्वायरी करा. पंचनामा झालेला नाही आणि तसेच जर तुम्ही पंचनामे केले नाही किंवा कर्जमाफी नाही केली तर आम्ही उपोषण मांडण्यासाठी सिल्लोड तहसीलमध्ये येणार आहेत. दोन दिवसाच्या आत पंचनामे करण्यात यावा हीच माझी नम्र विनंती. इथं तिरुपणमध्ये हे पाणी साचलं साहेब, काही दुर्लक्ष शासनाचं. आम्ही काय करा, नुकसान झाली. दोन चार क्विंटलाची नुकसान झाली. साऱ्या तुरी वाळल्या. दोन तीन क्विंटलाची नुकसान झाली. सारे कैरी काळी पडू राहिली. शासनाचं काही शेतकऱ्यावर लक्ष नाही. आज कोणी हे करायला आलं नाही. इथं पंचनामा करायला आले नाही कोणी. अजून रब्बीचे सगळे गहू गेले, सगळ्या तुरी गेल्या, सगळे कपाशी गेली. काय करा शेतकऱ्यानं? सारं काळं पाणी वावरलं. सहा दिवस झालं. सगळं 6 दिवसापासून दर पाणी चालू आहे. संतोष पंडित, स्टार महाराष्ट्र न्यूज, घटाबरी.